फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही असं सांगत नवा राजकीय धुरळा उडवून दिलेला आहे. तसंच कोणत्याही क्षणी पुन्हा निवडणुका होऊ शकतात, आपण तयारीला लागावं असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. हे सरकार टिकवण्याचा आपण मक्ता घेतलेला नाही असं सांगतानाच पवारांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीकाही केलेली आहे. विरोधकांची मतं फोडण्यासाठी एमआयएम सारख्या पक्षांना भाजपमधलाच एक गट खतपाणी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तर पवारांच्या पक्षाची पोलखोल झाल्यामुळेच ते आरोप करतायत असा प्रतिटोला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. दरम्यान शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांच्या संकेतावर आता राष्ट्रवादीमध्ये ठाम भूमिका नसल्याचं समोर येत आहे. जर सरकार स्थिर असल्याचा दावा भाजपनं केलाय, वेळ पडल्यास पुन्हा बहुमत सिद्ध करू असं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केलंय. तसंच शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून योग्य वेळी निर्णय कळेल असंही त्यांनी नमूद केलं. कधीही निवडणूक लागू शकतात या शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडे आजही बहुमत नाही, त्यामुळेच त्यांनी आवाजी मतदान केलं. पवारांच्या विधानाचं आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी दिली आहे. निवडणुका लागल्या तर त्या लढवण्यासाठी काँग्रेस तयारी करेल असंही गाडगीळ म्हणाले. सरकारच्या पाठिंब्याबाबत शिवसेनेच्या परस्पर विरोधी भूमिका पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत. शरद पवारांनी सरकारच्या स्थैर्यावर शंका उपस्थित करताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार स्थिर राहील अशी ग्वाही देऊन टाकली. प्रसंगी शिवसेना सरकारला पाठिंबा देईल असं त्यांनी जाहीर करून टाकलं. त्यांच्याच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र नंतर आपला निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. एकूणच शिवसेनेमधला सावळा गोंधळच या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर प्रथमच सामना दैनिकाच्या पहिल्या पानावर दिसले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंना आणि त्यांच्या बातम्यांना सामनानं कधीच महत्व दिलं नाही. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या दुसऱ्या स्मृतिदिनी राज ठाकरे शिवाजी पार्कवर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा केली हे वृत्त सामनानं ठळकपणे मोठ्या फोटोसह छापलं आहे. पण अब आएंगे अच्छे दिन असा मथळाही देण्यात आलाय. राज उद्धव ठाकरेंच्या या भेटीनं नव्या राजकीय समीकरणाची नांदी दिली असताना सामनामध्ये राज ठाकरे दिसल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. राज्यावर दुष्काळाचं गंभीर संकट घोंगावत आहे. 40,000 पैकी 19,000 गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे. या संबंधीचा अहवाल 7 दिवसात केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. 50% कमी आणेवारी असलेल्या गावात टंचाई सदृश स्थिती जाहीर करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. मुंबईकरांच्या जन्ममृत्यू दाखल्याचे 100-125 वर्षांपासूनचे अभिलेख मुंबई महापालिकेच्या कामाठीपुरा इथल्या गौराबाई हॉस्पिटलच्या इमारतीत आहेत. शिवाजी मंडईच्या धोकादायक इमारतीतून हे सर्व अभिलेख इथं हरवण्यात आले. अत्यंत महत्वपूर्ण असे हे दस्तावेज कपाट नसल्यामुळे जमिनीवर टाकण्यात आले आहेत. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचे बॉण्ड पूर्ण करण्यास डॉक्टर टाळाटाळ करत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलेलं आहे. मात्र बॉण्ड तोडल्यानंतर दंड भरण्यासही डॉक्टर्स तयार नसल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबत आता कठोर पावलं उचलणार आहे. दुष्काळ ताबडतोब जाहीर करा, राखीनं रोखीनं पैसे द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. रामदास कदम यांनाही केंद्राकडून मदतीची मागणी केली आहे. मुंबई लाचलुचपत विभागानं 5 लाख रुपये लाच प्रकरणी अटक केलेल्या महिला अधिकारी संध्या पोळ हिच्या घरी कोट्यवधीची संपत्ती मिळाली आहे. संध्या यांच्या घरी 16,800 रुपये रोख सापडले तर 48,50,629 रुपयाची मुदत ठेव बँकांच्या खात्यात 38,13,100 रुपये 5 आलिशान फ्लॅट्स 1 दुकान गाळा असं खबर सापडलं. देशभरात स्वच्छता अभियानाचे वारे वाहत असताना नागपूरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. सगळीकडे कचराच कचरा दिसून येतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे. त्यात जवळपास 100 झोपड्या आणि काही छोटी घरं पाडण्यात आली आहेत. या मोहिमेला विरोध करत एका तरुणानं जेसीबीवर दगडफेक केले तर महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता.
पुणे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर फुटल्यानं नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ आली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत ही तक्रार असल्यानं नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला छेद देणाऱ्या या घटनेनं शिक्षण व्यवस्था हादरली. मुंबईत डोंगरी इथल्या बीपीसीएल कॉलनीत आपलं कर्तव्य बजावताना पोलीस शिपाई अजय गावंड यांना वीरमरण आलं. त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असं पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी जाहीर केलंय. त्यानुसार गावंड यांच्या उर्वरित सेवेचं संपूर्ण वेतन आणि पेन्शनची रक्कम कुटुंबियांना लवकरच देण्यात येणार आहे. एरवी मला तुमच्याशी बोलायचंय म्हणत मनसैनिकांसमोर भाषण देणारे राज ठाकरे मनसैनिकांना ऐकण्यास आता उत्सुक आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले आहेत. आपल्या 4 दिवसांच्या मुक्कामात राज ठाकरे पुण्यातले कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांची भावना जाणून घेत आहेत. यावलमध्ये मेथीच्या भाजीला शेकडो 50 रुपये म्हणजे केवळ 50 पैसे जुळी दर पुकारण्यात आला. मजुरी वाहतूक बियाणं खत याचा खर्च विचारात धरला तर ही अत्यल्प किंमत होती. निराश झालेले शेतकरी त्र्यंबक हिल्लारे यांनी या जुड्या जनावरांपुढे टाकून दिल्या. बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांना ठार मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलेला आहे. निर्माता करीम मुरानी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराचं प्रकरण उलगडताना पोलिसांच्या हाती भट यांच्यावरती हल्ला होणार असल्याची खबर लागली आणि खार इथं राहणाऱ्या महेश भट यांना मारण्यासाठी आलेल्या आरोपींचा कट उधळून लावला. या प्रकरणी 13 आरोपींकडून मुंबई गुन्हे शाखेनं 3 पिस्तूल आणि 15 राऊंड्स जप्त केले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. दादरसारख्या गजबजलेल्या भागात आणि 24 तासात पोलीस सुरक्षित असलेल्या शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मोबाईल शॉपमधील 12 लाख रुपयांचे मोबाईल्स चोरीला गेले आहेत. फोन झोन नावाच्या या दुकानामध्ये झालेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातल्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्हॅन चालकाला वारजे माळवडी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही स्कूल बस खासगी असल्यानं या चालकाचा शाळेशी कुठलाही संबंध नसल्याचं सह्याद्री नॅशनल स्कूलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात समतानगर इथं बाळू माने याची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागील आरोपींची नावं पोलिसांना देऊनही आरोपीनं अटक न केल्यानं जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मशाल मोर्चा काढला. विदर्भात दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन जिल्हा सहकारी बँकेमार्फत करावं आणि 12 तास विद्युत पुरवठ्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मालवणात नागरिकांनी अनोखं आंदोलन छेडलं. रस्त्यावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या नागरिकांनी भर रस्त्यावरच जेवण परवून निषेध नोंदवला. पर्यटक येत असताना गाड्यांची रहदारी वाढली आहे, अपघाताची संख्या वाढली आहे, खड्डे पडल्यानं धुळीचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतोय. रायगड जिल्ह्यात दलित बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जवखेड तिहेरी हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी, सरकारनं पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपये द्यावेत, नगर जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र पुरवण्याची मागणी केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी 8 महिन्यांची गर्भवती आहे. निनावी तक्रारीवरून धामणगाव पोलिसांनी तपास करत युनुस मुन्शी कुरेशीसह इतर आरोपींना अटक केली आहे. राज्यातल्या घडामोडीनंतर देशविदेशातल्या बातम्या आपण बघतोय. भारतामध्ये पहिल्यांदाच इबोला या घातक संसर्गजन्य रोगाचा रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या लायबेरिया या देशातून परतलेल्या एका 26 वर्षीय भारतीय तरुणाला इबोलाची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येच त्याच्यावरती इबोलाचे उपचार झाले होते. मात्र त्याच्या वैद्यकीय चाचणीमध्ये इबोलाची लक्षणं आढळल्यानं सध्या त्याला दिल्ली विमानतळावरच उभारण्यात आलेल्या विशेष कक्षामध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे. हरियाणातील वादग्रस्त संत रामपाल बाबांच्या आश्रमातून सकाळी तब्बल 5,000 समर्थकांना पोलिसांनी काल बाहेर काढलं. संत रामपाल यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. एका खून प्रकरणात संत रामपाल यांच्या विरुद्ध कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. या आदेशानुसार रामपाल यांना 21 नोव्हेंबरला कोर्टापुढे हजर करण्यासाठी पोलीस पथक हिसार इथल्या संत रामपालांच्या बरवाला इथल्या आश्रमात गेले होते.
2002 सालच्या गुजरात दंगली प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट मिळालेली आहे. या दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती नानावटी आयोगानं आपला अंतिम अहवाल गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सादर केला. या अहवालात मोदींना क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे दंगल प्रकरणी मोदींच्या भूमिकेबाबतची साशंकता आता दूर झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.